नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण सहकारमधील पहिलं प्रकार सहकारी संस्थेचा अर्थ व्याख्या वैशिष्ट्य आणि सहकारी महाराष्ट्रातील सहकारी चळवळ हा भाग बघितला. आता आपल्याला दुसरं प्रकरण बघायचं आहे, विविध व्यवसाय संघटन प्रकारानुसार तुलनात्मक अभ्यास. आता कोणताही व्यवसाय करायचा म्हटलं तर त्यासाठी भांडवलाची गरज असते आणि मग या भांडवलानुसार हे व्यवसायाचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारातून वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय सुरू केले जातात. ज्या ठिकाणी जास्त भांडवल असतं तिथं वेगळ्या मोठ्या प्रकारच्या संस्था, त्यापेक्षा जास्त भांडवल आहे तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था, अशा पद्धतीने या संस्थेची निर्मिती केली जाते. तर साधारणपणे या प्रकारामध्ये आपल्याला व्यापार व्यवसाय क्षेत्रामध्ये आपणास विविध व्यावसायिक संघटन किंवा व्यवसाय संघटनेचे प्रकार आपल्याला कार्य करत असलेले पाहायला मिळतात आढळतात. व्यापारी संघटना लहान असतील, मध्यम असतील, मोठे असतील, त्या वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्य आपल्याला दिसून येतात. उद्योग आणि व्यवसाय या व्यापाराच्या विकासाच्या कार्यात अनेक वस्तूंचं उत्पादन, त्या वस्तूंची निर्मिती, त्या वस्तूंची खरेदी विक्री आणि ग्राहक या सर्व घटकांचा एकत्र आणण्याचं कार्य वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना कार्यकर्त्याला आपल्याला पाहायला मिळतात. व्यवसाय संघटना अगदी कोणत्याही प्रकारची जरी असली तरी वस्तू आणि सेवांचा पुरवठा करणे हा त्याच्या कार्यातील मुख्य हेतू किंवा मुख्य उद्देश आपल्याला पाहायला मिळतं. त्यास कुठल्याही प्रकारचे व्यवसाय संघटना करत असतील तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या प्रकारच्या वस्तू आणि अनेक प्रकारच्या सेवा पुरवून नफा मिळवण्याचा प्रयत्न, व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत असतात. तर त्यामधील एक व्यापारी संघटना म्हणजे अशी एक रचना असते की औद्योगिक किंवा व्यापारी कार्य करीत असेल किंवा वस्तूंचं उत्पादन आणि पुरवठा करत असेल तर यांच्या माध्यमातून फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे आपल्या या विविध व्यवसाय संघटनेमध्ये एकूण चार प्रकारच्या संघटना किंवा व्यवसाय करणाऱ्या संस्था आपल्याला बघायचे. यामध्ये पहिला प्रकार होता व्यक्तिगत किंवा एकल व्यापारी संस्था. अशी संस्था व्यक्तिगत पातळीवर कार्य करत असते, एकल व्यापारी म्हणून कार्य करत असते. की उदाहरणार्थ किराणा मालाचं दुकान असेल, हॉटेल असेल किंवा वैयक्तिक व्यक्तिगत मालकीचं, अशा पद्धतीने व्यवसाय क्षेत्रात कार्य करीत असलेल्या विविध व्यावसायिक संघटना एकदम निर्माण झाल्या नाही तर व्यापाराच्या विकासाच्या अवस्थेतून जसजसा व्यापाराचा विकास होत गेला या अवस्थेतून अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था कार्यकर्त्याला आपल्याला पाहायला मिळतात. प्रारंभी सुरुवातीला फक्त एकल व्यापारी किंवा व्यक्तिगत संस्था कार्यकर्त निर्माण झाल्या होत्या. त्या व्यवसाय वाढवण्यासाठी आणि भांडवल व्यवस्थापकीय कौशल्य निर्माण करण्यासाठी जास्तीत जास्त भांडवल गुंतवून जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी बाकी झाले संस्था झाल्या की ज्यावेळी दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र करून अशा भागीदारी संस्था निर्माण करू लागल्या. मोठ्या प्रमाणात भांडवल करून व्यवसायासाठी आधुनिक तंत्र आणि कौशल्याचा वापर करण्यासाठी उत्पादन आणि सेवा कार्यामध्ये नफा मिळवण्यासाठी संयुक्त भांडवली संस्था किंवा कंपनी या संस्था कार्य करतात आणि या तिन्हीपेक्षा वेगळ्या की समाजातील व्यक्तींना अनेक प्रकारच्या सेवा पुरवण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर, गाव पातळीवर किंवा तालुका पातळीवर किंवा राज्यस्तरावर सहकारी संस्था आपल्याला पाहायला निर्माण झाली. म्हणजे आता एक चौथा आणि अशा पद्धतीचा सगळ्यात चांगला प्रकार आपण पाहणार आहोत. तर अशा या विविध व्यवसाय संघटनेतील पहिला प्रकार आहे एकल व्यापारी संस्था किंवा व्यक्तिगत व्यापारी संस्था. अशा पद्धतीचा पहिला प्रकार आपण पाहणार आहोत की ज्यावेळी एखादी व्यक्ती स्वतःचं भांडवल, स्वतःचा व्यवसाय गुंतवते, व्यवसायामध्ये भांडवल गुंतवते आणि व्यवसायाचं दैनंदिन व्यवस्थापन आणि नियंत्रण सर्व त्याच्या नियंत्रणाखाली झालेल्या सर्व नफ्या तोट्याला ती पूर्णतः संपूर्णतः जबाबदार असते, तेव्हा त्या व्यवसायाला व्यक्तिगत व्यापारी किंवा एकल व्यापारी संस्था असं म्हटलं जातं. अशा या संस्था व्यवसायातील सर्व प्रकारचे धोके निश्चित आणि अनिश्चित, अपेक्षित आणि अनपेक्षित अशा दोन्ही प्रकारचे धोके या एकट्या व्यावसायिकाला सांभाळत असते. या व्यवसायामध्ये कोणत्याही कायदेशीर बाबींची पूर्तता न करता व्यक्ती ताबडतोब व्यवसाय सुरू करू शकते. म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कुणाचीही परवानगीची गरज नसते.
वैशिष्ट्य